नमस्कार खबरबाच्या खास बातमध्ये मी विजय पवार आपलं मनपूर्वक स्वागत करतो आहे मित्रांनो खास बातमध्ये आम्ही खास पाहुण्याने घेऊन वेळोवेळी तुमच्यासोबत येतो आणि त्या खास पाहुण्यांची मुलाखत घेत असताना त्याच्या आयुष्यातील खास गोष्टी आम्ही तुम्हाला सांगत असतो आज माझ्यासोबतसुद्धा या खबर बातमध्ये आणि खास बातमध्ये खास पाहुणे आपल्यासोबत आलेले त्यांचं नाव आहे पालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर साहेब आपल्यासोबत आहेत आपण त्यांच्याशी खास गप्पा मारणार आहोत नमस्कार सर खास बातमध्ये तुमचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतो आहे आत्ताच आपल्या रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाला पालिकेतर्फे मंडळाचा गौरव करण्यात आला कारण कोरोना कालावधीमध्ये रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाने जे काही कार्य केलेलं आहे ते अभूतपूर्व कार्याबद्दल हा गौरव करण्यात आला होता त्याबद्दल तुमचं मनपूर्वक आम्ही अभिनंदन करतो आहे कारण सगळ्यांनीच पाहिलेलं की रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाने केलेलं हे काम आणि वेळोवेळी केलेली मदत ही कोरोना कालावधीमध्ये फार मोठी मदत होती सगळ्यांना आधार देणारी मदत होती आणि ह्या कार्याचा एक भाग तुम्हीसुद्धा तितक्याच मोलाचं काम केलेलं होतं आत्तापर्यंत तुम्ही पालिकेचे सभागृह नेते म्हणून अगदी समर्थपणे ही धुरा सांभाळत आहात एक सभागृह नेता म्हणून तुम्हाला आलेले अनेक अनुभव आहेत ते आजच्या आपल्या मुलाखतीमधून त्या अनुभवाबद्दल आणि तुमच्या कामाबद्दल मला जाणून घ्यायचं आहे प्रथम मी तुम्हाला पालिकेचे सभागृह नेते म्हणून तुम्हाला जी जबाबदारी दिली त्यावेळेला तुमच्यावर काही दडपण होतं का नाही मुळामध्ये जे पा महानगरपालिका मग महानगरपालिकेवरती नगरसेवक म्हणून जेव्हा निवडून आलो तर त्याची तयारी मुद्दामहूनची ही मी काही काळापासून अगोदरपासूनच मी केलेली होती घरातील वातावरणच पहिलं तर समाजवादाचं होतं आणि समाजवादी विचारसरणीमधून आमचे आजोबा मान्य जयर्द भगत साहेब हे आ, काम करताना त्यांनी ती विचारसरणी आणि त्या विचारसरणीतून त्यांनी स्वतःचं काम पुढं आणलं आणि माननीय रामशेठ टाकूर साहेब ह्यांना ह्यांचंसुद्धा रॅजमध्ये झालेलं शिक्षण आणि त्याच्यामुळे त्यांच्यावरती रयतचा एक मोठा असा पगडा असा त्यांच्या कार्यप्रणालीचा होता आणि त्यामुळे त्यांची पण कामाची पद्धत ही समाजवादी विचारसरणीचीच होती आणि त्यामुळे घरामध्ये मुळामध्ये हे असलेलं एक राजकीय वातावरण आणि त्यामुळे नेहमीच याच्याबद्दल अनेकदा चर्चा होत आल्या आणि त्याबरोबरच मग लोकांचे असलेले हक्क सरकारची असलेली जबाबदारी याच्याबद्दल अनेक वेळा चर्चा आणखीन सांगता संवाद तेचे तेचे का एक, आ, हा झालेला होता त्याचे संस्कार त्याच्याचबरोबर आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासारखा एक या आहे ते समाज जीवनामध्ये असलेला माणूस हा लहानपणापासूनच सांगता त्यांच्यामध्ये असलेली जबरदस्त मॅच्युरिटी आणि त्यामुळे आमच्यात अनेक वेळेला चर्चा व्हायच्या आणि ते संस्कार हे होत गेले त्यामुळे माझं मन होतं हे आधीपासूनच या गोष्टीसाठी तयार होतंच आणि काही गोष्टींसाठी मुद्दामहून आम्ही तयारी मी त्यावेळेला तयारी केली की कशाप्रकारे मग ज्या वेळेला महानगरपालिका ही सांगता आपल्याला नवीन महानगरपालिका आपल्याला उभी करायची आहे या शहराचा विकास करायचा आहे तर तो कुठल्या दिशेने असायला हवा शहर कुठल्या दिशेने जायला हवं म्हणजे पहिल्यापासून आमच्या मनामध्ये हे नक्की होतं की आपला पनवेल शहराचा प्रवास हा नवींबईच्या दिशेने असावा की कल्याण डोंबिवली मीरा भाईंदर आणखी ह्यासारख्या उल्हासनगर यासारख्या आणि कमी जास्त प्रमाणामध्ये मुंबई पण सांगता आपली पनवेलची का मुंबईमध्ये प्रचंड पैसा आहे मुंबईमध्ये प्रचंड भरभराट आहे परंतु त्याच्यासाठी स्वातंत्र्याच्या नंतर सांगता किती मुद्दामहूनचे प्रयत्न झाले बरोबर हे आपण सरच पाहत आलेलो आहोत त्याच्यामुळे कशा दृष्टीने काम करायचं आहे हे नक्की होतं त्याच्याचबरोबर विद्यार्थी दशेपासून मी विद्यार्थी संघटनेमध्ये मी काम केलेलं होतं त्याच्यानंतरसुद्धा मी समाजकारणामध्ये मी भरपूर कामं करत आलेलो होतो इतरांच्या बरोबर एक सहकारी म्हणून वावरत आलेलो होतो त्याच्यामुळे ह्या वातावरणाची आधीपासून सवय होती आणि त्यामुळे शहराची आवश्यकता शहराचा विकास कुठल्या दृष्टीने व्हावा ह्याबद्दल आणि लोकांची असलेली मानसिकता ह्याच्याबद्दल पूर्ण एक संता चांगल्या प्रकारे माहिती होती एक चांगली चांगल्या प्रकारचं चा असं वातावरण आजूबाजूला होतं आणि त्याचबरोबर ह्या क्षेत्रामध्ये असलेले अनेक संत विचारवंत असतील किंवा या क्षेत्रामध्ये काम करणारे मध्ये सामाजिक कार्यकर्ते असतील किंवा शैक्षणिक क्षेत्रामध्ये काम करणारे असतील किंवा त्याच्याचबरोबर व्यावसायिक हा सुद्धा फार महत्त्वाचा अंग आहे ते व्यावसायिक क्षेत्रातले पण समजा अनेक जण हे सोबत होते आणि त्यामुळेच काम करण्याची आधीपासूनच मी आ, तयारी केलेली होती जेव्हा नगरसेवक म्हणून निवडून आलो नगरसेवक म्हणून निवडून आल्यानंतर मग आ, याई थे, आ, भारते मदे। या इथे भारतीय जनता पार्टीमध्ये या एकतर सांगा कॅडर बेस अशा प्रकारे इथे काम चालतं बरोबर आणि त्यानुसार इथं सांगा सिस्टीमच अशा प्रकारे या इथं आम्हाला पक्षाने आखून दिली होती की सर्व नगरसेवक नगरसेवकांच्या सोबत काम करणारी अशी कोर कमिटी आणि त्याच्यावरती काम करणारी महासभेला महासभा कोर कमिटी आणि या महासभा कोर कमिटीचे अध्यक्ष मान्य रामशेठ ठाकूर साहेब आणि त्याच्याचबरोबर मान्य रवींद्र चव्हाण साहेब आमदार प्रशांतदादा ठाकूर मान्य नंदू पटवर्धनजी मान्य जयंत पगडेजी मान्य अरुण शेठ भगतजी त्याचबरोबर विविध मंडळाचे अध्यक्ष मग ते रवीनाथ पाटीलजी असतील त्याचबरोबर रवी जोशी असतील त्याचबरोबर ब्रिजेश पटेलजी असतील हे सर्वजण हे आ, चांगले, चांगले ले, हे आ, एक चांगले ह्या क्षेत्रातले हे जुने जाणते आणि एक मोठं असं विजन ग्रँड विजन ज्याला आपण म्हणतो असं विजन असलेले अशी ही नेते मंडळी आणि ज्यांनी जनसामान्यामध्ये गेल्या अनेक आणि अनेक वर्ष अनेक दशकांपासून काम केलेलं आहे अशा सर्वांची जेव्हा साथ लाभली आणि ह्या मंडळींनी कधीही या इथे आमच्यावरती कधीही समजा असं दबाव कधी आणला नाही त्यांनी त्याच्याऐवजी इथे लोकशाही मोठ्या प्रमाणामध्ये ठेवली आणि आमच्यावरती एक बंधन मात्र ठेवलेलं होतं जो निर्णय घेतला जाणार तो चर्चेद्वारे घेतला जाणार आणि त्यामुळे या इथे कोणताही विषय मांडायला हा सांगता आम्हाला तिथं स्वातंत्र्य होतं आणि म्हणूनच मग सांगता मला इथे कोणत्याही प्रकारचा दबाव वाटला नाही उलटा मला नेहमीच मजा आली हा एक होतं की शिकून घेण्याची तयारी ठेवली म्हणजे जेव्हा रामशेठ ठाकूरांनी सोबत जेव्हा काम करायचं असेल त्यावेळेला एक हा सांगता ही तयारी तुम्हाला ठेवावीच लागते शिकून घेण्याची तयारी आणि जेव्हा आपण ही तयारी ठेवतो आणि त्यांनी शिकवलेली मला सर्वात पहिली शिकवण की ही भिकेची भी, बहीण असते भीड बाळगायची नसते आणि त्यानुसार चाललो आणि त्याच्यामुळे आतापर्यंत मला काम करायला ही नक्कीच मजा आलेली आहे अनेक चुका घडत असतात परंतु त्याच्यातून शिकायला पण एक मजा असते आणि सोबतचे सर्व सहकारी हे ह्या सर्व वातावरणाला पूरक असे असल्यामुळे नक्कीच सांगता मला आतापर्यंत सांगता मला फार आनंद वाटलेला आहे काम करायला जर पाच वर्ष तुम्ही आता हे सत्तेमध्ये आहात आणि हे पाच वर्षाचा कालाव हा पूर्ण कालावधी तुम्ही सभागृह नेते म्हणून तुम्ही तो जबाबदारी सांभाळली आहे तर तुम्ही आता म्हणताय मला तुम्ही सांगता की ह्या ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या सोबत होत्या भाजपसारखा मोठा पक्ष त्याची त्याची रचना त्याचे अधिकार सगळे हे सगळे तुम्हाला मिळालं पण जेव्हा आपल्याला नेतृत्वाची जेव्हा आपण नेतृत्व म्हणून आपण जेव्हा पुढे असतो त्यावेळेला काही आव्हानं असतात आपल्यासमोर येतात ऐनवेळीची आव्हानं असतात तात्कालीन आव्हानं असतात मग असं तुम्हाला एखादं आव्हान आहे का की सभागृह नेता म्हणून हा सगळा न महानगरपालिकेच्या विकास आराखडा पूर्ण करताना विकास कामं करत असताना किंवा सभागरामध्ये उभं राहत असताना असं कोणतं तुमच्या तुमच्यासमोर असं आव्हान आलं आणि ते तुम्हाला त्यावेळेला असं विचार करायला भाग पडलं मला काय करायला पाहिजे आणि मग तुम्ही कोणता निर्णय घेतला असं तुम्हाला अशा प्रकारची आव्हानं ही अनेक आली मुळामध्ये ज्या वेळेला बाळ जन्माला येतं त्यावेळेला सांगता अनेक आव्हानं असतातच त्या मग सांगता मुलाचं मग सांगता त्याची हेल्थवाईज हेल्थ असेल म्हणजे आरोग्याचं असेल त्याचं किंवा त्याच्या शिक्षणाचं असेल किंवा त्याच्याचबरोबर त्याचं पुढचं भविष्य भविष्यातील सांगता आणखीन काही अडीअडचणी शकतात त्याच्याबद्दल असेल आणखीन सांगता त्याच्याशिवाय घरातले संस्कार कुठल्या प्रकारचे असतील हे सर्व काही अगदी जसच्या आणि अनेक आव्हानं आली याच्यामध्ये सर्वात पहिलं आव्हान तर हेच होतं की एक सर्वात मोठं पहिलं आव्हान होतं अतिक्रमणाचं तर त्या दृष्टीने सुधाकर शिंदेजी जे पहिले आयुक्त होते त्यांनी खरोखर अति अतिक्रमणाच्या बाबतीमध्ये फार त्यांनी चांगलं काम केलं आणि त्याच्याचबरोबर मनुष्यबळाची कमतरता ही प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये होती आणि त्यावेळेला मग स्टाफ पॅटर्न हा लवकर मंजूर होत नव्हता आणि नंतर मग गणेश देशमुख साहेब हे आयुक्त झाले त्यांनी याच्यामध्ये भरपूर चांगलं असं काम केलं आणि खरोखरच सांगता एक ग्रँड विजन असलेला असा माणूस एक प्रचंड अनुभवी आणि अतिशय प्रामाणिक स्वतःच्या कर्तव्यांबद्दल प्रचंड प्रामाणिकपणा हा सांगता त्यांच्यामध्ये आणि त्यांच्याकडून मा आणि त्यानंतर मग सुधाकर देशमुख साहेब आलेले होते आयुक्त म्हणून त्याच्यानंतर पुन्हा एकदा गणेश देशमुख साहेब आले सर्वांकडून सांगता फार चांगले शिकायला भेटलं हे नेहमीच सांगता या इथे कोणताही प्रश्न आलेला प्रश्न गणेश देशमुख साहेब आणि सुधाकर देशमुख साहेब या दोघांनीही सांगता शहराचा कोणताही मोठा प्रश्न असेल तो त्यांनी स्वतःचा समजून त्यांनी त्याच्यावरती काम केलं आणि त्याच्याशिवाय ही आमची सर्व कोर कमिटी होती या कोर कमिटीने पण फार चांगल्या प्रकारे या इथं आम्हाला साथ दिली फार चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केलं अनेक वेळेला त्यांनी पुढाकार घेतला आणि त्याच्यामुळे आ, हे प्रश्न होते हे प्रश्न अजूनही याच्यातले बहुतेक प्रश्न हे अजूनही तसेच आहेत संपलेले नाही संपण्याचं तसेच आहेत मुळामध्ये आम्हाला सर्वात याच्यामध्ये स्टाफ पॅटर्नचा मोठा प्रश्न आलाच त्याच्याचबरोबर निधीचा मोठा प्रश्न आला कोरोनाच्यामुळे अनेक गोष्टीमध्ये आम्हाला सांगता फटका बसला म्हणजे ज्या प्रकारे टॅक्स हा म्हणजे आपला जो प्रॉपर्टी टॅक्सचा विषय आहे प्रॉपर्टी टॅक्स हा एक दोन वर्ष तीन वर्ष त्याच्यामध्ये लागणं साहजिकच होतं परंतु ज्या वेळेला लावावा तर त्यावेळेला पहिलं तर मग विधानसभा आणि लोकसभा निवडणूक होती आणि ती संपता संपता मग सांगता नवीन वर्ष म्हणजे फायनान्शियल चालू होतं एक एप्रिलला मग एक एप्रिल दोन हजार मग ला दोन्ही निवडणुका संपल्यानंतर हा लावावा म्हणून त्यावेळेला ठरलं कारण त्यावेळेला निवडणुकांमध्ये सर्व स्टाफ हा बिझी होता एक एप्रिल पासून लावा आणि आपल्या इथे सतरा एप्रिलला पनवेल सतरा मार्चला पनवेलमध्ये लॉकडाऊन लागला कोरोनामध्ये गेला मग कोरोनामध्ये कोरोना पूर्ण यंत्रणा त्याच्यामध्ये बिझी होती आणि कोरोनासारख्या टायमामध्ये आर्थिक भार हा या इथे पनवेलच्या जनतेवरती देणं हे अत्यंत चुकीचं झालं असतं अन्यायकारक झालं असतं त्याच्यामुळे त्यावेळेला सुद्धा टॅक्स लावला नाही दोन वर्ष त्याच्यात गेली आणि ज्यावेळेला टॅक्स लावला मग जनतेला खरोखर समजा पाच वर्षाचा टॅक्स कसा का काय एकत्र एक द्यावा म्हणून त्यांना प्रश्न पडला त्यांना आपण त्याच्यामध्ये सुविधा हप्ते दिले परंतु या इथे काही विरोधक ह्यांनी काही विरोधक सर्व विरोधक मी बोलणार नाही आमचा विरोधी पक्ष नेत विरोधी पक्ष आहे तो समजूतदार आहे आणि खरोखर सांगता त्यांना पण या शहराच्या गरजा हे त्यांना कळतात शहराची वाढ जर सांगता एक शाश्वत शहर म्हणून आपलं शहर ओळखलं जावं ते असावं असं जर वाटत असेल तर त्याच्यासाठी काय केलं गेलं पाहिजे ह्या हे त्यांना पण कळतं चांगलं परंतु काही नगरसेवक जे फक्त अगदी आजचा विचार करतात उद्याचा समजा उज्ज्वल शहर उद्याचं पन उज्ज्वल पनवेल असावं या दृष्टीने कधी विचार केला नाही त्यांनी स्वतःच्या राजकारणासाठी त्यांनी याच्यामध्ये प्रचंड पाराकोटीचा विरोध करायला सुरुवात केली चुकीच्या पद्धतीने विचार विरोध करायला सुरुवात केली त्याच्यामुळे सुद्धा या इथे आव्हान उभी राहिलेली आहेत आणि जेवणातच नव्हे तर जीवनातही सुपर मिक्स मसाला स्पेशल गरम मसाला तयार चिकन मसाला तयार मटन मसाला स्वादिष्ट भोजनाचे रहस्य पोटे मसाले पनवेल प्रॉपर्टी टॅक्सचा विषय घेऊन तुम्ही आता निवडणुकीला समोर जाणार आहात अजूनही लोकांना तितकासा तो विषय त्यांच्या गळी पडलेला नाही असं मला वाटतं आता पनवेल शहरामध्ये ज्या प्रकारे वाढलेल्या आहेत दुर्दैव आमचं आहे की सिडकोने आत्ता आत्तापर्यंत सांगता ह्या सुविधा आहेत त्या सुविधा येता हँडओ केलेल्या नाही आहेत आता वर्तमानपत्रामध्ये आजच्याच वर्तमानपत्रामध्ये वाचाल तर मग साडेपाचशे प्लॉट हे सिडकोकडून येणं हे अपेक्षित आहे आणि अजूनपर्यंत त्यांनी फक्त दीडशे प्लॉट त्यांनी दिले आणि ते पण त्याच्यात पण ह्या वर्षामध्ये दिलेले प्लॉट आहेत म्हणजे नोव्हेंबर महिन्यामध्ये त्यांनी विशेष दिले आणि अजूनपर्यंत त्यांनी सिडकोमधील रस्ते असतील गटार असतील आणखीन त्याच्याशिवाय सिवरेज लाईन असतील आणखीन त्याच्याशिवाय मग एस टी बी प्लांट असतील हे अजूनपर्यंत कागदी कागदी कारवाई ते पूर्ण करत नाही आहेत ते अजूनपर्यंत पूर्ण ट्रान्सफर ते करत नाही आहेत आणि मग त्याच्यामुळे तिथे सेवा द्यायला पालिकेला अडचण येत आहे पालिका त्या इथे फक्त अतिक्रमणासाठी फक्त जबाबदार आहे पालिका ही त्या इथे फक्त त्याच्याचबरोबर औषध फवारणी म्हणजे आरोग्यविषयक ज्या सुविधा आहेत त्यालाच फक्त जबाबदार आहे मग तिथे जनतेचं म्हणणं जर जनता ही जर समजा नाकूच असेल सिडकोच्या सर्व्हिस मग तर बद्दल समजा दुसरा कोणी समजा भुलवतोय आणि मग त्याला ते भुलत असतील तर सांगा त्याच्यामध्ये जनतेला दोषीदंडाचा अर्थ नाहीये नक्कीच सांगता इथं पालिकेला आता हे प्लॉट वगैरे आलेले आहेत आणि मग पालिकेने आता इथे गार्डनची कामं सुद्धा म्हणजे आता आपल्या जे हातात आलं तर ते प्लॉट प्लॉटची कामं त्यांनी चालू केलेली आहेत रोडची कामं ही समजा सिडकोने आता आताशी या वर्षी जाऊन सिडकोने रोडची कामं केलेली आहेत बरोबर नाहीतर ती कामं सिडको करायला तयार नव्हती सिडको जबाबदारी घ्यायला नव्हती सिडकोचं म्हणणं होतं की कधीच एकदा सांगता हे आमच्याकडून घेतात आणि आम्ही जातोय अरे मग तुम्ही देत पण नाही आहात बरोबर मग त्यावेळेला सांगता मग त्या, त्या जेव्हा आमदार प्रशांतदा ठाकूर दा हे सिडकोचे चेअरमन झाले त्यावेळेस सिडको या इथे सिडकोच्या यंत्रणेवरती दबाव आणून ही कामं ही चालू करायला लावली चालू करायला लावली तेव्हा जाऊन ती या वर्षामध्ये ती रस्त्यांची कामं ही पूर्ण होताना दिसतात जेव्हा सुविधा ह्या चांगल्या प्रकारच्या सुविधा ह्या नागरिकांना भेटतील त्या इथे चांगल्या प्रकारचे गार्डन चांगल्या प्रकारचे मार्केट चांगल्या प्रकारचे कम्युनिटी सेंटर आणखीन त्याच्याशिवाय इतर सांगता इतर सामाजिक सुविधा आहेत ह्या लोकांना भेटणार त्याच वेळेला लोक हे कर द्यायला हे तयार होणार आहे आणि ह्या प्रकारची परिस्थिती ही आता हळूहळू करत येत चाललेली आहे पनवेल शहरामध्ये तुम्ही बघताय पनवेल शहरामध्ये मग समजा कर येतो पूर्ण पनवेलच्या व्यतिरिक्त म्हणजे जितका सेडको विभाग आहे त्याच्यातून जेवढा टॅक्स गोळा होतोय <coughs> तेवढं एकट तीन स्क्वेअर किलोमीटरचं पनवेल शहर हे देते आहे का देते आहे कारण पनवेल शहरातील लोकांना मात्र या इथे सांगता जे आ, आ, जो ॲडमिनिस्ट्रेशन आहे त्या ॲडमिनिस्ट्रेशनवरती ते समाधानी आहेत त्याच्यामध्ये देत आहेत सिडको विभागातील लोकांना सुद्धा लो हळूहळू करत सांगता त्यांना विश्वास बसेल त्या प्रकारे ते रिस्पॉन्ड करतीलच हा मला या इथे विश्वास वाटतोय आणि तोपर्यंत थोडीशी अडचण होणारच आहेत भारत स्वतंत्र झाला सत्तेचाळीसला काश्मीर प्रश्न अजूनही तो तसाच आहे तसा <laughs> बांगलादेश मध्ये सांगता हे नद्यांचा प्रश्न आहे मग तो अजूनही सांगता द्यायचा आहे नरेंद्र मोदी जी आले त्यावेळेस त्यांनी पुढाकार घेतला आणि त्याच्यामध्ये वेग आणलेला आहे ही जोड प्रकल्प हा काही प्रश्न असतात हे लगेचच्या लगेच सुटणारे नसतात त्याच्यामध्ये वेळ लागत असतो ज्या प्रकारे पाण्याचा प्रश्न पाण्याचा प्रश्न सुद्धा मला पूर्णपणे मान्य आहे की पाणी पाण्याचा प्रश्न हा सिडको एरियामध्ये गंभीर आहे कारण सिडको नाही हे फक्त सांगा बांधकामं फक्त धडाधड दाड़ करत सांगा ती करत चाललेली आहे रस्ते देते आणि सांगा सांगते की बघा शहर फार सुंदर सांगतं शहर आम्ही निर्माण पाण्याबद्दल ते करतच नाहीयेत आजच्या घडीला तीस एम एल डी म्हणजे थर्टी मिलियन लिटर पर डे एवढा सांगता शॉर्टेज आहे पूर्ण सिडको एरियामध्ये बरोबर आणि एवढा शॉर्टेज असताना मग सांगता मग त्यांनी ते इथे मात्र ते नवीन संता नवीन सांगता इथं सांगता रेंटल हाऊसिंग स्कीम मध्ये आणि पंतप्रधान आवास योजनेमध्ये नवीन नवीन घरं बांधत चाललेले आहेत ते त्रेचाळीस हजार घरं ही पनवेल महानगरपालिकेमध्ये बांधतात म्हणजे आता त्याची तयार पण झालेली आहे आता लवकरात लवकर सांगता ते पोझिशन पण द्यायला सुरुवात करणार आहेत आणि पाण्याची व्यवस्था त्यांनी केलेलीच नाही आहे भविष्यामध्ये आपण महानगरपालिका ही जर सत्ताधारी पाच वर्ष तुम्ही तुम्ही आहेतच पाच वर्ष तुम्ही काम करताय आता पुढच्या निवडणुका येऊ घातलेल्या आहेतच आता त्या तोंडावरती आलेल्या भविष्यामध्ये पनवेल महानगर म्हणून तुम्ही पाण्याचा प्रश्न कशा पद्धतीनं सोडवणार आहात आणि तो विकास आराखडा पाण्याविषयीचा विकास आराखडा तुम्ही काही तयार केलेला आहात का मुळामध्ये याच्याबद्दल आपण सी डी पी तयार केला सिटी डेव्हलपमेंट प्लॅन जो दोन हजार त्रेचाळीसपर्यंतचा म्हणजे पंच एकोणीस दोन हजार एकोणीसपासून तो पुढच्या पंचवीस वर्षामध्ये पनवेल महानगरपालिका कशा दृष्टीने समजा वाटचाल करणार दोन हजार त्रेचाळीस साली जी लोकसंख्या असेल ती कशा प्रकारे सांगतात त्यांना सोयी सुविधा दिल्या जाणार आहे त्याच्याबद्दल नियोजन त्याच्यासाठी क्रिसिनला हे काम दिलं गेलं क्रिसिलने सुद्धा फार चांगल्या रीतीने ते पार पाडलं आणि मग त्याच्यामध्ये हे दिसून येतं की आज सिडको विभागातील समजा जी जनता आहे टोटल आपण बघूया पनवेल महानगरपालिकेमध्ये मग खुद्द सिडको विभाग हा मोठ्या प्रमाणात आहे एमआयडीसी आहे आणखीन जुनं पनवेल नगरपालिका क्षेत्र आहे ह्या आणि त्याच्याशिवाय ग्रामीण परिसर आहे यांच्यासाठी पाणी सर्वात जास्त कुठून येतोय तर मग समजा या इथे पाणी देणारा आहे तो एम जी पी आहे एमआयडीसी आहे आणि त्याच्याच बरोबर सिडको ही इथे पाणी देते आता या तिघांकडून पाणी देताना पनवेल नगरपालिकेला जुनं सांगता ते गाडेश्वर धरण आहे तेथून पाणी येते ते अतिशय कमी आहे आजच्या घडीला तो अठरा एम एल डी पर्यंत असे काम करतो नाहीच आहे ते आधी एका कुठल्या तरी कोपऱ्यासाठी शहराच्या एका भागासाठी विभागासाठीच ते वापरता येईल त्याच्याशिवाय एम आणि एम आहे हे टाटा प्रोजेक्टचं जे पाणी आहे त्याच्यातून ते घेत असतो तर ती योजना त्याच्यासाठी ज्या पाईपलाईन आहेत त्या पाईपलाईन अत्यंत जुन्या आल्या म्हणून आमदार प्रशांत ठाकूर यांनी अतिशय सातत्याने याच्यावरती काम करून या इथं अनेक वेळा म्हणजे आम्ही किमान सांधा पन्नासपेक्षा जास्त वेळा मंत्रालयाला आम्ही गेलो आणि खरोखर सांगता बबनराव लोणीकर साहेब असतील आणि इतर मान्यवर असतील ह्यांनी तिथं मिटिंगा वारंवार लावून टेंडर करून मग समजा हे काम समजा काढून घेतलं आणि मग काम झालं काम निघालं त्यावेळेला काम निघालं असेल अंदाजे मला वाटतं तीनशे किंवा चारशे कोटीचं असं काम असेल दोनशे कोटीचं काम आणि दोनशे कोटीचं काम हे काढल्यानंतर मग ज्यावेळेला काम चालू होणार पहिलं तर समजा तो टेंडर होता हा चोपन्न टक्के अभाव आला चौपन्न टक्के अभाव हा दिला जाणं शक्य नव्हता त्यांनी त्याच्यावरती कमिटी लावली आणि कॉन्ट्रॅक्टरने पण पडून दिलं तरी पण ते काम आहे ते पस्तीस टक्के अभावने दिलं परंतु दुर्दैव आहे त्याच्यानंतर सरकार बदललं सरकार बदलल्यानंतर मात्र ह्या योजनेला वेग यावा या ह्यादृष्टीने फक्त त्यांनी नारळ फोडले परंतु या योजनेला वेग यावा या दृष्टीने त्यांनी काहीच प्रयत्न केला नाही फक्त दीड वर्षामध्ये काम पूर्ण करायचं होतं पाईपलाईनचं आणि अजूनपर्यंत ते फक्त दहा टक्के फक्त काम झालेलं आहे दुर्दैवाची गोष्ट आहे पण त्याच्याचबरोबर मग सिडकोकडून सुद्धा मग समजा सिडकोकडे आज दोन त्यांचा स्वतःचं हेटवणे धरण तिकडे पाणी येत आहे त्याच्याशिवाय बाळगंगा धरण आणि कोंडाणा धरण हे कोंडाणा धरण हा महाराष्ट्र सरकारचं तर हे सिडकोनी करून घेणं आवश्यक आहे सिडको हे करत नाहीये सिडकोकडून ते सहकार्य भेटत नाहीये नक्कीच जर याच्यामध्ये म्हणजे आधार मानसिकता आहे की ते आपल्याला मिळावं पण ते करणं आवश्यकच आहे ते आवश्यक आहे सिडको त्यासाठी सिडको त्याच्यात जो जोर जो मात्र दिसत नाहीये आणि सिडकोवरती प्रेशर काढण्यासाठी मुळामध्ये सांगता त्या इथे सिडको ही पूर्णपणे एक प्रायव्हेट कंपनी सारखी काम करत असते त्या इथे फक्त गेल्या पाच वर्षांमध्ये फक्त एक वर्ष आमदार प्रशांत यांना इथे चेअरमन म्हणून काम करता आलं चेअरमन म्हणून काम करताना करता ते त्या अधिकाऱ्यांना समोर बसवायचे आणि काम करून घ्यायचे परंतु तो एक वर्ष जो होता एक वर्ष तो निघून गेला सरकार बदललं पुन्हा आता इथे चेअरमन कोण नाहीये आणि सिडको कडून एखादा लोकप्रतिनिधी किंवा पॉलिटिकल सांगता एक माणूस त्या इथं यावा बसावा म्हणजे जनतेने सांगता यांच्याकडून दबाव आणावा त्या सिडकोवरती असा इथं माणूस कोण नसल्यामुळे आणि सरकारला याच्याबद्दल कोणत्याही प्रकारचा रस नसल्यामुळे म्हणून सांगता हा प्रश्न हा पुन्हा इथं अडचणीला तोंड द्यायला सिडकोवरती दबाव विषयी तुम्ही आता बोलला की सिडकोवरती लोक दबाव तितकाच होणं गरजेचं आहे तो तितक्या प्रखरतेने तो दबावगट निर्माण होत नाही आहे तुम्हाला काय वाटतं काय करायला पाहिजे लोकांनी आज लोक हंडा मोर्चा घेऊन जात आहेत लोक शिडकोला बोलत आहेत तरीसुद्धा तिला ऐकायला तयार नाही आहेत सिडकोबद्दल खरोखर आम्हाला प्रश्न निर्माण होतं की सिडकोमध्ये राहणारे अधिकारी आहेत हे काय सगळेच्या सगळे हे पुणे आणि ठाण्यावरूनच येतात का तर ते पण इथंच राहणार आहेत परंतु मग त्यांना हे प्रश्न जाणवत नाहीत का अतिशय संवेदनशीलपणाने संवेदनशील शून्यता हे ते दाखवत असतात आणि त्याच्यामुळे हा प्रश्न हा पेंडिंगमध्ये राहतो आहे आणि त्यासाठी आम्ही अनेक वेळेला आंदोलनं करतो आहे आम्ही पहिलं तर त्यांनी इथे पाणी आहे पाण्याचा साठा हा सांधा पा जास्त जादा पाण्याच्या साठेची त, त तजवीज त्यांनी करावी दृष्टीने त्यांनी प्रयत्न करणं हे आवश्यक आहे त्याच्याशिवाय आता आहे पाणी त्याचंसुद्धा व्यवस्थित स्थानता त्याचं पाण्याचं वितरण व्हावं यासाठी त्यांनी या इथं जातीने लक्ष घालणं आणि त्याप्रकारे करून घेणं हे महत्त्वाचं आहे ते करत नाही आहेत म्हणून या इथे आम्ही आमदार प्रशांतराव ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली विविध आंदोलनं सिडकोमध्ये चालू केलेली आहेत आम्ही हांडा फोड आंदोलन आम्ही केलं परंतु त्याचा पण काही परिणाम होताना दिसला नाही आम्ही खारघरमध्ये आंदोलन केलं परिणाम दिसून येत नाहीये कामोठ्यामध्ये आम्ही केलं प्रेर के परिणाम दिसून येत नाहीये त्यांचं फक्त म्हणणं असतं की नाही आम्ही करतोय आम्ही करतोय मुळामध्ये आम्ही जेव्हा जेव्हा यांच्याशी चर्चा केलेली आहे आम्हाला दिसून येतं की यांना किती रिक्वायरमेंट आहे म्हणजे डिमांड किती आहे पाण्याची म्हणजे करतोय म्हणणं वेगळं आणि करणं वेगळं जर त्यांना जर त्यांना सांगा डिमांड किती आहे हे जर त्यांना माहिती नसेल कसं करणार ते लोकसंख्या ते दोन हजार अकराची लोकसंख्या हे घेऊन जर ते कॅल्क्युलेशन करणार असतील तर मुळामध्ये होणार नाही आणि ते लोकांमध्ये जातच नाही आहेत तर हे अत्यंत चुकीचं आहे सा म्हणून सांगता आम्ही आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा सांगता हा प्रश्न आता आम्ही तीव्र करणार आहोत आणि आम्ही आता सिडकोमध्ये थेट आम्ही आता सिडकोच्या आतमध्ये घुसून अगदी सांगता अचानकपणे घुसून मग तिकडे आता सांगता सिडकोचं सा कामकाज हे बंद पाडावं लागेल अशी आता परिस्थिती आलेली आहे अशी परिस्थिती येऊ नये यासाठी सिडकोनेच आता सांगता याकडे लक्ष देणं हे आवश्यक आहे परंतु त्याचबरोबर नावाशिवाय पाणीपुरवठा योजना आता सरकारवरती सुद्धा अशा प्रकारे दबाव आणता यावा यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत त्याच्याचबरोबर मंत्री गणाकडे जाऊन ही योजना ही पूर्ण झाली तर किमान सांता पुढील पाच ते दहा वर्ष तरी बी पाण्याची जी सांता जी काही कटकट आहे जो काही जी काही अडचण आहे ती सांता दूर होईल यासाठी सध्या आम्ही प्रयत्न करत आहोत सर तुम्ही पाच वर्षाच्या कालावधीमध्ये असं तुम्हाला समाधान देऊन जाणार असं कोणतं काम की हे मी केलं असं तुम्हाला वाटतं की हे मी केलं मला खूप आनंद मिळाला असं कोणतं काम तुम्हाला आठवते ना आम्ही मुळातच आमच्या दृष्टीने पनवेल महानगरपालिकेचं पायाभूत सुविधा ह्या जास्तीत जास्त वाढाव्यात यासाठी आम्ही या प्रयत्न करतोय आणि त्याच्यामध्ये छोट्या छोट्या प्रमाणातच आम्हाला यश भेटलेलं आहे भले आजच्या घडीला आम्ही पंचवीसपेक्षा जास्त उद्यानांची कामं ही आम्ही चालू केलेली आहेत आणखी त्याच्याचबरोबर आम्ही मिडल क्लास सोसायटीमध्ये सर्वप्रथम आम्ही प्रोजेक्ट घेतला तो रस्ता आणि बाजूला गटरं होती तर ते हेवीटी गटरं जेणेकरून पार्किंग साईडला होईल आणि मधून जा यायला जायला रस्ता चांगल्या प्रकारे होऊ शकेल हा प्रयोग करून बघितला तो यशस्वी झाला आता त्याचप्रकारे आम्ही बाहुण बंगला आणि म्हात्री हॉस्पिटल या इथेसुद्धा करतो आहे पुढच्या काळात आणखीन करणार आहोत रस्ता रुंदीकरणासाठी आम्ही जोरातपर्यंत चालू केले कोरोनाच्यामुळे या इथे अडचणी आम्हाला आलेल्या आहेत परंतु रस्ता रुंदीकरण जर, जर जर एक चांगल्या टप्प्यावरती गेलं असतं तर खरोखर आम्हाला आनंद झाला असता त्याच्याचबरोबर अतिशय एक चांगल्या दर्जाचं असं एक हेडक्वॉर्टर आता उभं करतो आहे तर त्याच्या कामालासुद्धा त्या आता सुरुवात झालेली आहे तर ते पण लवकर लवकर काम पूर्ण व्हावं अशी इच्छा आहे आणि अशा प्रकारे कामं करतो आहे बाकी समाधान खरोखरच जरा आम्हाला जरा आलेल्या शिकवणी असेल किंवा काय समाधान हे आम्हाला कधी नव्हतं सर अठरा मेला आपला वाढदिवस आपण साजरा करतो आहे गेली पाच वर्षे तुम्ही एक धुरंधर नेतृत्व म्हणून महानगरपालिकेचं पालिकेला तुम्ही आहे भविष्यामध्ये तुमची वाटचाल सुखद व्हावी तुम्हाला खूप अजून यशस्वी यश मिळावं यशाचे अनेक शिखरं तुम्ही पादाग्रांत करावी असं या वाढदिवसानिमित्त आम्ही तर्फे तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देतो आहे धन्यवाद धन्यवाद तर हे होते पनवेल महानगरपालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर त्यांनी आपल्याशी खास गप्पा खासबातमध्ये मारलेले आहेत असेच खास पाहुणे आम्ही तुमच्यासोबत वेळोवेळी घेऊन येणार आहोत तर पुढील पाहुणे येईपर्यंत आणि तुमच्याशी गप्पा मारायला मी येईपर्यंत घेऊया आपण आत्ताचा निरोप धन्यवाद